आता वेध घेणार आहोत माढा मतदारसंघाचा. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख. पाहूया सध्या काय आहे माढ्यातील राजकीय हवा. सोलापूर जिल्ह्यात असलेला माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2008 साली झाली आणि पहिल्यांदा या लोकसभेची निवडणूक 2009 मध्ये झाली. या लोकसभा मतदारसंघात देशाचे बडे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीतून आपला उमेदवारी अर्ज भरल्यानं देशाच्या पातळीवर या मतदारसंघाचं महत्व वाढलं. सोलापूर जिल्ह्यातले करमाळा, माळशिरस, सांगोला आणि माढा असे 4 मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातले फलटण आणि माण असे 2 तालुके मिळून माढा लोकसभा मतदारसंघ तयार झालाय. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड आहे. साखर कारखानदारी पट्टा असलेल्या या भागात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सहकाराचं जाळं घट्ट विणलं. त्यामुळे बारामतीनंतर माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा हुकमी मतदारसंघ मानला जातो. 2014ची लढत राष्ट्रवादीचे तगडे नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि स्वाभिमानीचे तत्कालीन नेते सदाभाऊ खोत यांच्यात झाली. या निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांना 4,89,989 मतं तर भाजप आघाडीचे सदाभाऊ खोत यांना 4,64,645 मतं मिळाली. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही विजयसिंह मोहिते पाटील केवळ 25,344 एवढ्याच मताधिक्यानं विजयी झाले. 2019ची निवडणूक राष्ट्रवादी जिंकणार असा दावा राष्ट्रवादीचे नेते करतायत. जो जो या 6 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तसा बालेकिल्ला आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये मोदीची लाट आली, परंतु अशा लाटेमध्ये सुद्धा माढा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयदादा हे निवडून आले. या मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, तर काँग्रेस, शिवसेना आणि शेकापचा प्रत्येकी 1 आमदार. तर या मतदारसंघात भाजपकडे कोणताही चेहरा नाही. जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता असली तरी भाजपचे नेते हे राष्ट्रवादीतून आले असल्यानं ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत असा संभ्रम भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. इथं नुसतं पक्षाचंच नाही तर अनेक बाकीचे संदर्भ आहेत, त्याला किनारे आहेत की हा उभा राहिला तर हा कुठे जाईल, तो उभा राहिला तर तो कुठे जाईल. हा जो प्रश्न आहे हा सुद्धा लोकांच्या पुढं प्रश्नच आहे. आज आता संजय शिंदे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, मग ते भाजपचे आहेत का राष्ट्रवादीचे आहेत, लोकांना हे अजून कळत नाही ना नेमकं. आणि मग शेवटी कोण उमेदवार उभा राहील त्याच्यावरती साधारणतः हे लक्षात येईल की कुणाचा लोकांचा कल कुठल्या बाजूला आहे. शिवसेना या काही भागात स्थान टिकवून आहे, पण शिवसेनेकडेही उमेदवार निवडून आणण्याइतकी खंबीर साथ नाही. उद्धव साहेबांनी गेल्या वर्षी जो निर्णय घेतला स्वतंत्रपणे पक्षाने शिवसेना पक्ष लोकसभा लढवणार, त्या दृष्टीनं आमची तयारी पक्षसंघटनेची चालू आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि शिवसेना या भागात स्वतंत्रपणे उमेदवार देऊन ही लोकसभा जिंकण्याच्या मनस्थितीत आम्ही सर्वजण आहोत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीपर्यंत तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं राखलाय. आता 2019 साली काय होणार त्याची उत्सुकता आहे. माढ्याहून संजय पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.